नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शनचे क्वेश्चन्स बघणार आहोत। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन हे असणार आहे। तर चला फर्स्ट क्वेश्चन घेऊया आपण। थोड़ा इजी क्वेश्चन घेऊ। इजी पॉइंट आता याला सॉल्व कसं करायचं, पहिले डिजिट मोजून घ्या। 336 336 डिजिट आहे, काही करण्याची गरज नाही। 66 डिजिट बरोबर लिहून घ्या। -7599993। आपण ऋण काय शिकलो होतो बघा, जर बिग मायनस स्मॉल असतो बरोबर आहे, हे करत असतो तर आप हे जमते, पण स्मॉल मायनस बिग कधीही जमत नाही। तर काय करायचं, बिग मायनस 10 प्लस स्मॉल, बिग मायनस 10 प्लस स्मॉल करायचं। ओके, हा ऋण आपण शिकलेलो आहोत। तर बघा, झिरोमधून 3 जातात का, नाही जात। तर 3 ही बिग संख्या आहे, त्याला 10 मधून मायनस केला। 10 मधून 3 गेले, 7 राहिले। 7 प्लस 0 7, कॅरीचा 1 दिला। आता 0 मधून 9 जातात का, तर 10 मधून 9 मायनस करा, किती राहतात 1 1, आणि ह्या कॅरीचा 1 गेला, 0 राहिले, कॅरीचा 1 परत देऊन द्या। 0 मधून 9 जातात का, नाही। तर 10 मधून 9 मायनस करा, 10 मधून 9 गेले, 1 राहिले, आणि कॅरीचा 1 मायनस केला, 0 राहिले। ओके, कारण की मी सबट्रॅक्शन माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये शिकवून झालेला आहे। 0 मधून 9 जातात का, नाही जात। मग 10 मधून 9 मायनस करा, ठीक आहे। 10 मधून 9 गेले, 1 राहिले, आणि हा कॅरीचा 1, 0। ओके, 0 मधून 5 गेले, जात नाही। तर 10 मधून 5 गेले, 5 राहिले, आणि हा कॅरीचा 1 गेला, 4 राहिले। ओके, 9 मधून 7 गेले, 2 राहिले, आणि कॅरीचा 1 गेला, 1। तर आन्सर किती आला, 140,007 140,007 हा याचा आन्सर आलेला आहे। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। हा थोडा इझी क्वेश्चन होता, आता त्याच्यापेक्षा कठीण। ठीक आहे, डिजिट मधून 6 आहे आणि 6 डिजिट आहे। ओके, ओके, आता बघा, 1 मधून 5 मायनस होतात का, नाही। तर 10 मधून 5 मायनस करा, 10 मधून 5 गेले, 5, आणि हा 1 ऍड करा, 6 कॅरीचा 1। 0 मधून 1 मायनस होतात का, नाही। तर 10 मधून 1 गेले, 9, आणि कॅरीचा 1 गेला, 8। ओके, कॅरीचा 1 परत देऊन द्या। 7 मधून 7 गेले, 0 राहणे, पण 0 मधून हा कॅरीचा 1 मायनस होते का, नाही। म्हणून 10 मधून हा कॅरीचा 1 मायनस करा, 9, आणि हा कॅरीचा 1। ओके, 4 मधून 6 गेले, जात नाही। तर 10 मधून 6 गेले, 4 4, आणि 4 8, आणि हा कॅरीचा 1 मायनस करा, 7 राहिले। ओके, 8 मधून 9 मायनस होतात का, नाही। तर 10 मधून 9 गेले, 1 1, आणि 8 9, हा कॅरीचा 1 गेला, 8 राहिले। ओके, 7 मधून 6 गेले, 1 राहिले, आणि 1 मधून 1 गेला, 0 राहिले। तर आन्सर किती आला, 87,986 हा त्याचा आन्सर आलेला आहे। ओके, आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण। डिजिट कशा आहेत, सेम आहे, 336 336। ओके, तर आपण 7 2 8 6 8 0
319895 मैनस जीरो मधून 5 मैनस होता का नहीं हो तो अपन 10 मधून 5 गेले 5 राहले कैरी 7 कारण की 0 ऐड केला तर 30 संख्या येणार आहे ओके 8 मधून 9 मैनस होता का नहीं तो 10 मधून 9 गेला 1 आणि हा 1 मधून 1 गेला 0 राहले 1 राहले 1 आणि 8 9 आणि हा कैरी 7 गेला 8 राहले 6 मधून 8 मैनस होता का नहीं हो 6 मधून 8 मैनस होत नहीं ठीक है तो 10 मधून 8 गेले 2 राहले आणि 2 आणि 6 8 कैरी 7 गेला 7 राहले परत कैरी 7 गेला 8 मधून 9 मायनस होतात का नाही तर 10 मधून 9 गेले इथं आपण केलेला आहे तर 8 याला पाहिजे आणि कॅरी 7 2 मधून हे 2 गेले 0 राहले 7 मधून 3 गेले 4 राहले तर आंसर किती आला 408785 म्हणजे 408785 हा त्याचा आंसर आलेला आहे ठीक आहे आजचा लास्ट क्वेश्चन बघूया आपण A A A minus B B B upon मधे C C C ठीक है अपनेरा A ची वैल्यू काढायची आहे B ची वैल्यू काढायची आहे आणि C ची वैल्यू काढायची आहे तर अशा टाइपचा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या क्वेश्चन मधे काय असतील ऑप्शन्स असतील तुम्हाला त्या क्वेश्चन मधे काय असतील ऑप्शन्स असतील कारण की समजा जर तुम्ही इथे 9 ठेवले आणि इथे 4 ठेवले तर 5 आंसर येईल 8 ठेवला इथं 8 ठेवले आणि इथं 3 ठेवले तर 5 आंसर येईल बरोबर आहे म्हणजे संख्या ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला भेटू शकते तर पहिले आपण काय करूया ऑप्शन्स देऊ फर्स्ट ऑप्शन ए इज इक्वल टू 7 ठीक आहे बी इज इक्वल टू 3 आणि सी इज इक्वल टू 5 ए इज इक्वल टू 9 4 5 ओके 9 7 3 ओके 210 ओके आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय करू पुट करून घेऊ ए इज इक्वल टू 777 येऊन जातील बी इज इक्वल टू 3 7 मधून 3 गेले 7 मधून 3 मायनस केले किती राहतात 4 मायनस होतात 4 राहतात पण इथं किती येत आहे 5 म्हणजे हा ऑप्शन चुकला बघा 7 मधून 3 मायनस केले 4 राहतात पण इथं 5 दिलेलं आहे तर 5 हा आंसर असू शकतो का नाही म्हणजे हा ऑप्शन काय झाला चुकला 9 आता आपण काय करूया 9 मधून 4 मायनस करूया 9 4 9 मधून 4 गेले 5 राहले हा ऑप्शन बरोबर आहे का 9 मधून 4 गेल्यावर 5 उरतात तर सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तो काय आहे बरोबर आहे बाकी सर्व ऑप्शन चुकलेले असतील कारण की चार ऑप्शन मधला कोणताही एकच ऑप्शन हा बरोबर असतो ठीक आहे म्हणजे ए इज इक्वल टू किती आला 9 बी इज इक्वल टू 4 आणि सी इज इक्वल टू 5 ओके अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्ही कितीही वेळ संख्याला अलटू बलटू शकता ओके आता हा सबट्रॅक्शनचा लास्ट क्वेश्चन झाला आता एक क्वेश्चन आणखी तुम्हाला विचारला जातो तो क्वेश्चन आपण बघून घेऊया ठीक आहे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर माइनस बिगेस्ट 5 डिजिट नंबर ओके असा आपण एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो असा आपण एक क्वेश्चन तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर तुम्हाला माहित आहे डिजिट नंबर माइनस 5 डिजिट नंबर स्मॉलेस्ट नंबरची स्टार्टिंग नेहमी 1 पासून होते हे लक्षात ठेवा 6 डिजिट नंबर पाहिजे त्याच्यानंतर 0 देऊन द्या किती 0 द्या लागतील 6 की 5 50 कारण की हा 1 प्लस हे 50 6 डिजिट नंबर मायनस 5 वेळा 9 हा काय झाला बिगेस्ट तर इज इक्वल टू 5 डिजिट 6 डिजिट तर आपण काय करूया पहिले 5 डिजिट लिहून घेऊया लास्टचे 5 डिजिट लिहिले त्याच्या खाली हे संख्या लिहून घेतले इथं 1 दिला आणि इथं मायनस केला ठीक आहे 0 मधून 9 गेले जात नाही म्हणून 10 मधून 9 मायनस करा 1 राहले कॅरीचा 1 दिला 10 मधून 9 गेले 1 राहले कॅरीचा 1 गेला 0 राहले 10 मधून 9 गेले 1 राहले कॅरीचा 1 गेला 0 राहले 10 मधून 9 गेले 1 राहले कॅरीचा 1 गेला 0 राहले 10 मधून 9 गेले 1 राहले कॅरीचा 1 गेला 0 राहले 1 मधून 1 गेला 0 राहले तर त्याचा आन्सर किती आला 1 हा त्याचा आन्सर आहे
आणि होमवर्क मध्ये काय करा, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर प्लस बिगेस्ट 7 डिजिट नंबर हा तुमचा होमवर्क आहे. स्मॉलेस्ट 8 डिजिट नंबर प्लस बिगेस्ट 6 डिजिट नंबर हा तुमचा काय होईल, होमवर्क होऊन जाईल. याची ऍडिशन करा आणि सॉल्व करा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला बरोबर प्रॅक्टिसनं सॉल्व करायचे आहेत. एक क्वेश्चन जर मी सोडवला तर तुम्हाला जवळपास त्याच टाईपचे 5 to 6 क्वेश्चन जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली रेग्युलर तर तुम्हाला फायदा होईल, नाही तर फायदा होणार नाही. धन्यवाद. आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि लिहायचा आहे.